परभणी जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटले. गंगाखेड तालुक्यात आरक्षणाच्या मागणीसाठी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. सरकार विरोधात घोषणाबाजी झाली. आंदोलकांनी शहराच्या विविध भागामध्ये 5 बसेस 4 खासगी बसेस 4 खासगी 4-चाकी वाहनं आणि 1 JCB काचा फोडल्यात. पोलिसांनी या प्रकरणी 12 तरुणांना ताब्यात घेतलंय. पाथरी मानवत इथं मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यामधल्या लसीना इथे हैदराबादकडनं अकोल्याकडे जाणाऱ्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. ही बस सुद्धा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फोडण्यात आली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.